मागील काही दिवसापासून वारंवार नारायणगावचे सरपंच योगेश पाटे अडचणीत येत आहेत. मागील महिनाभरात त्यांच्यावर नारायणगाव येथील शेतकरी अमोल तांबे व त्यांच्या पत्नी शुभांगी तांबे यांना मारहाण केल्याप्रकरणी, त्यानंतरनं चाळकवाडी टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी व आता शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगावातील नारायणवाडी परिसरातील शेतकरी अरुण मार्तंड पाटे यांना 15 ऑगस्ट 2017 रोजी गणपती मंडळात झालेल्या वादावादीतून पोलीस तक्रार केल्याप्रकरणी जबरी मारहाण करण्यात आली होती व त्यांचा या घटनेत उजवा पाय निकामी झाला होता. त्यानंतरनं अरुण पाटे यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सचिन सुरेश नरवडे, संदीप सुरेश नरवडे, सोमनाथ मारुती तोडकरी, विकास शंकर म्हस्के, कमलेश किसन गावडे, सुजित संजय गाडेकर या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेत नारायणगावचे विद्यमान सरपंच योगेश पाटे, अनिल खैरे व सुनील खैरे यांचाही सहभाग होता असे जुन्नर न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितले होते. व त्यानुसार जुन्नर न्यायालयाने भादवी कलम क्रमांक 326, 325, 324, 143, 147, 147, 143, 523, 504, 506 यानुसार नारायणगावचे सरपंच योगेश नामदेव पाटे, अनिल दादाभाऊ खैरे, सुनील रामदास खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास करावा याबाबत नारायणगाव पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार या तिघांविरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांचाही शोध नारायणगाव पोलीस स्टेशन घेत आहे अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे. यांनी सन 2017 नारायणगाव पोलीस स्टेशन येथे IPC 326, 325, 324, 323, 143, 147, 504, 506 या कलमानुसार 6 जण व इतर आरोपी असे आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात दाखल आहे. परंतु त्यांनी नंतर 3 आरोपी यांच्याविरोधात अर्ज केल्यामुळे कोर्टाने योगेश पाटे, सरपंच नारायणगाव, अनिल खैरे, सुनील खैरे यांचे गुन्ह्यात नाव समाविष्ट करून दोषारोपपत्र पाठवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करीत आहोत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.